नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन नवीन अपडेट्स बघणार आहोत या दोनही अपडेट्स तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यापैकी ही आजची आपली पहिली अपडेट आहे शिक्षकांच्या हजारो जागा लवकरात लवकर भरण्यात येतील अशा प्रकारची माहिती दीपक केसरकर यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे विधानसभेमध्ये शिक्षक भरतीबाबत दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता त्याचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील जवळपास पासठ हजार जागा या रिक्त आहेत त्यापैकी बघा तीस हजार जागांची भरती लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे सर्वच्या सर्व पासष्ट हजार जागा एकावेळी भरण्यात येणार नाही तर त्यापैकी तीस हजार जागा आधी भरण्यात येतील ठीक आहे या सुद्धा आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे की बघा वीस मार्चपर्यंत तुमच्या निकाल लागणार आहे टेटच्या ओके त्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आणि त्यानंतर बघा एप्रिल ते मे महिन्यामध्ये इथे लिहितो बघा एप्रिल ते मे महिन्यामध्ये शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत ठीक आहे अशा प्रकारची माहिती या आधी समोर आलेली होती आणि त्याबाबत आपण तुम्हाला अपडेट दिलेला आहे आता बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा कशा काही रिक्त राहिलेल्या आहेत तर दोन हजार अकरामध्ये भरती येणार होती ठीक आहे शिक्षकांची भरती मोठ्या प्रमाणावर दोन हजार अकरामध्ये येणार होती तेव्हाच बघा भरपूर जागा रिक्त होत्या परंतु काही कारणास्तव हो, भरती परीक्षा होऊ शकली नाही आणि त्यानंतर ऑलमोस्ट आठ ते नऊ वर्षानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये दोन हजार एकोणवीसमध्ये पुन्हा एकदा शिक्षक भरती होणार होती परंतु त्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोविड आला आणि कोविडमुळे परीक्षा होऊ शकली नाही आणि आता डायरेक्ट दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा होत आहे म्हणून बघा ऑलमोस्ट दहा ते बारा वर्ष होऊन गेले मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती करण्यात आली नाही म्हणून बघा जागांचा बॅकलॉग निर्माण झालेला आहे आणि आता हा बॅकलॉग सरकारला भरून काढावा लागेल संपूर्ण बॅकलॉग एकादमाने भरून काढता येत नाही सर्व पासष्ट हजार जागा एकादमाने भरता येणे शक्य नाही म्हणून आता टप्प्याटप्प्याने या जागा भरण्यात येतील ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट होती आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे नाशिक महानगरपालिका भरती परीक्षा लवकरच आयोजित होणार आहे बघा यासाठी बघा सातशे सहा पदांना मान्यता मिळालेली आहे याआधी त्यांनी आय बी पी एस कंपनीला प्रस्ताव पाठवला होता परंतु आय बी पी एस कंपनीने प्रस्ताव स्वीकारला नाही कारण आय बी पी एसची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये परीक्षा घेण्याची कॅपॅसिटी नाही ओके म्हणून बघा आय बी पी एसने प्रस्ताव नाकारलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा टी सी एस कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता टी सी एस कंपनीकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर टी सी एस कंपनीने आता बघा होकार दिलेला आहे प्रस्ताव स्वीकारलेला आहे आणि आता पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे लवकरात लवकर बघा नाशिक महानगरपालिकेमध्ये सातशे सहा पदांकरिता भरती परीक्षेचे आयोजन होणार आहे आणि यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे ओके अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध करत असतो म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद